फॉर्म भरलेला बारामतीमध्ये, त्याच्यानंतर आज पहिल्यांदा इथं फॉर्म माझा भरायला आले, याबद्दल मी मनापासून त्यांचा आणि सुप्रियाताईंचा, माझे आई वडील पण इथं आले, आपले कार्यकर्ते पदाधिकारी पण इथं आले, सगळ्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो। आणि आज खरं तर मला बोलण्यासाठी शब्दच नाही राहिले, कारण लहानपणापासून मी पवार साहेबांचं सगळं करिअर बघत आलोय आणि ते नेहमी माझे मार्गदर्शक राहिलेत, गुरु राहिलेत। आपण जेव्हा लहान असतो आपण कुणाला तरी रोल मॉडेल किंवा एक आदर्श म्हणून आपण तिथं पुढं बघत असतो, आणि माझ्यासाठी नेहमी, म्हणजे जेव्हापासून मला काही समजतंय तेव्हापासून पवार साहेबच ते राहिलेत, आणि आज ते इथं माझा फॉर्म भरायला आले, हा क्षण माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा दिवस आहे, कधीच मी हे विसरू शकत नाही, आणि मनापासून मी नेहमी त्यांचा आभारी राहीन। आणि जो विश्वास त्यांनी माझ्यावर दाखवलाय, मी नेहमी बारामतीकरांसाठी काम करत राहीन। बारामतीकरांनी 27व्या वर्षी पवार साहेबांवर खूप प्रेम केलं, त्यांना तिथं निवडून दिलं, त्यांना भरभरून आशीर्वाद दिला, आणि पवार साहेबांनी पण बारामतीचं नाव देशात नाही तर जगात मोठं केलं। बारामतीकरांसाठी ते काम करत राहिले, शाश्वत विकास त्यांनी केला, समाजाचं परिवर्तन त्यांनी केलं, विकास कामं केली, कुटुंब त्यांनी उभे केली, आणि बारामतीकरांचं नाव आणि बारामतीचं नाव कसं जगात मोठं होईल नेहमी ते हा विचार करत आलेत, आणि त्यांचेच हे विचार घेऊन दिवस रात्र जोपर्यंत मला शक्य असेल मी बारामतीकरांसाठी काम करत राहीन, आणि त्यांचे जे काय प्रश्न असतील वैयक्तिक किंवा सार्वजनिक मी पवार साहेबांसारखंच मी काम करत राहीन। आणि एवढीच मी एक विनंती करतो, इच्छा व्यक्त करतो, की ज्या पद्धतीने बारामतीकरांनी पवार साहेबांना 55 वर्षापूर्वी असा आशीर्वाद दिलेला, त्या पद्धतीने तुम्ही मलाही द्या। आणि 100% मी आज खात्रीपूर्वक तुम्हाला सांगतो की जे काय तुमचे प्रश्न असतील, एक लोकप्रतिनिधी म्हणून, एक सेवक म्हणून मी इथं तुमच्यामध्ये असीन राहीन, आणि हे सगळे प्रश्न मी प्रामाणिकपणे मार्गी लावेन। काय पवार साहेब फार मोजकं बोलतात आणि सल्ला किंवा कानमंत्र ते कधी देत नाहीत, त्याच्यामुळे जेव्हा ते काहीतरी ते तसं सांगतात आपण ते ऐकलं पाहिजे, आपण त्या पद्धतीने वागलं पाहिजे। आणि त्यांनी काय सांगितलं की लोकांची सेवा तुम्ही केली पाहिजे आणि नम्रपणे तुम्ही वागलं पाहिजे, आणि त्याच पद्धतीने आम्ही पुढं जाणार आहे आणि काम करायचं आम्ही प्रयत्न करणार। दादा, तुमच्यासमोर अजित दादा आहेत जे अनेक वर्षांपासून या ठिकाणचे आमदार आहेत, तुमच्यासमोर तुम्हाला असं वाटतं का की हे आव्हान असेल, आणि जर आव्हान असेल तर ते तुम्ही कसं पेलं? आव्हान असेल का नसेल त्याच्यावर आज मी तेवढा विचार केला नाही, कारण माझ्या समोर जरी इथले मोठे उमेदवार असतील तरी माझ्या पाठीशी पवार साहेब आहेत। खर तर मी उमेदवार काका असं मी समोर बघत नाहीये, मला फक्त पवार साहेबांना साथ द्यायची आहे, मला त्यांच्या सोबत राहायचंय, आणि बारामतीकरांसाठी मला काहीतरी करायचंय, तेवढाच विचार मी करतोय। तुमच्यासमोर घोषणाबाजी देखील झाली, तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करताना घोषणाबाजी दिली कार्यकर्त्यांनी। ठीक आहे, शेवटी लोकशाही हे आहे, आणि आम्ही पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला तिथं जाऊन हार घालू शकतो, आम्ही पण त्यांचा आशीर्वाद घेऊ शकतो, आणि ते आम्ही केलं।
स्वाभिमानी यात्रा तुम्ही काढली होती, आता स्वाभिमानी यात्रा नंतर आता थेट प्रचाराच्या यात्रेत तुम्ही सहभागी होत आहे, कसं पाहताय? नाही, ती स्वाभिमान यात्रा ती थोडी जास्त गाजली, पण आता मी बारामती 4 वेळा मी इथं पिंजून काढले, लोकसभेमध्ये 1 आणि आता 3, त्याच्या आधी मी आभार दौरा पण मी घेतलेला, नंतर स्वाभिमान यात्रा घेतली, आता प्रचार दौरा आपण सुरू करणार आहे. पवार साहेबांचं नेहमी आम्हाला मार्गदर्शन असतं की आपण वाड्या वस्त्यांमध्ये गेलं पाहिजे, लोकांपर्यंत पोचलं पाहिजे, लोकांमध्ये राहिलं पाहिजे, लोकांसोबत आपण तिथं मिसळलं पाहिजे, आणि जिथं कोण पोचू शकत नाही किंवा जिथं कोण पोचत नाही तिथं आपण जाऊन स्वतःच्या डोळ्यांनी बघून त्यांचे प्रश्न आपण ते सोडवले पाहिजेत. आणि बऱ्याच ठिकाणी जिथं मी गेलो तिथं रस्ता पण नाही आहे. आता आज आम्हाला गाड्या तरी आहेत तिथं जायला. तिथली जुनी लोक सांगतात की पवार साहेबांनंतर त्या वाड्या वस्त्यावर कोणच आलं नाही, आणि साहेब त्या काळात तिथं चालत गेले किंवा सायकलीवर गेले, आणि त्याच त्यांच्याच पद्धतीने त्यांच्याच पावलावर पाऊल टाकण्याचा मी प्रयत्न करतो. बारामतीचा दादा बदलायच्या घोषणा कार्यकर्ते देतात, तर तुम्ही तयार आहात का बारामतीचा दादा बदलायला? काय की दादा बदलायचं आहे किंवा असं, शेवटी कार्यकर्त्यांची भावना असते, मला कुणाला असं बदलण्याची भाषा मी करणं मला काय ते योग्य वाटत नाही. मला बारामतीच्या जनतेसाठी काहीतरी काम करायचं आहे, आणि आता जर मला बारामतीकरांनी संधी दिली तर नक्की मी ते काम करून दाखवतो. दादा, तुम्हाला संधी मिळालेली आहे, खरोखर थोडासा आपण गेलो तर राष्ट्रवादी जेव्हा फुटली तेव्हा 2 खरं तर तुमच्या समोर निश्चितपणे असतील, पण पवारसाहेबांबरोबरच जाण्याचा पर्याय हा निवडण्याचं मागचं एक प्रमुख कारण होतं. काय की आता जे मीडिया आहेत किंवा जे पत्रकार आहेत त्यांच्यासाठी ते त्यांना आश्चर्य वाटलं, पण जे माझे जवळचे सगळे आहेत, माझे मित्र असतील, इथले जे स्थानिक कार्यकर्ते असतील, सहकारी असतील, माझं कुटुंब असेल, त्यांच्यासाठी हे अजिबात सरप्राइझिंग नव्हतं. कारण लहानपणापासून जर मी कुणाला मानत आलो आहे ते फक्त आणि फक्त पवारसाहेबांनाच मी मानत आलो आहे, त्याच्यामुळं मीडियासाठी एखाद्या वेळेस ते सरप्राइझिंग असेल, पण जे माझ्या जवळ आहेत किंवा जे माझं कुटुंब आहे त्यांच्यासाठी अजिबात सरप्राइझिंग नव्हतं. दादा, हिंदी करू आपण. आज आपने एक नामांकन ये किया है, क्या कहना चाहोगे? बहुत अच्छा लगता है, एक समाधान लगता है, और बहुत सालों के बाद पवार साहब जब उनका फॉर्म भरते थे तभी वो इधर बारामती में फॉर्म भरने के लिए आए हैं, और मैं खुद का अच्छा नसीब समझता हूँ कि पवार साहब मेरा ही फॉर्म भरने के लिए आए हैं, और जो कुछ जवाबदारी वो मुझे देंगे वो मैं पारदर्शक और अच्छी तरह से मैं करूँगा. आपके पास आपके सामने जो चैलेंज है वो बहुत बड़ा है, नहीं अभी लाइफ में चैलेंजेस ये आते रहते हैं, पर सामने चैलेंज बड़ा है उससे ज्यादा मेरे पीछे कौन है ये मेरे लिए ज्यादा मायने रखता है, और हमारे पीछे पवार साहब जैसा जैसे नेते खड़े हैं, और सबसे ज्यादा अनुभव अगर ये देश में किसी के पास होगा राजनीति का वो आदरणीय पवार साहब है, और वो हमारे साथ खड़े हैं. क्या-क्या इश्यूज होंगे यहाँ पे, किन मुद्दों को लेकर आप चुनाव में उतरेंगे? बेरोजगारी बड़ा मुद्दा है, महंगाई है, क्राइम बारामती में बहुत बढ़ गया है, महिलाओं पे अत्याचार बढ़ गया है, अनेक पानी का बहुत बड़ा समस्या है, बहुत बड़ी समस्या है, अनेक मुद्दे है, और ये सब सभी मुद्दों पे हम इधर काम करेंगे और करते आए हैं. धन्यवाद.